लोकसभेच्या दोन हजार एकोणीसच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या त्याच्यानंतर म्हणजे त्या निवडणुका झाल्या आणि त्याच्यानंतर नियमितपणे ज्या ज्या राज्याच्या विधानसभांची मुदत संपते त्या ठिकाणी निवडणुका होत आहेत आता जो आम्ही उल्लेख यासाठी आवर्जून याचा करतो आहे की माननीय खासदार काँग्रेसचे कुमार केतकर महान संपादक यांनी तेव्हा अशी घोषणा केली होती वक्तव्य केलं होतं की दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुका होणार नाही ते शब्देवर सांगायला तयार होते झाल्या तरी मोदी आमित सत्ता सोडणार नाही दंगे होतील असं त्यांचं महान वक्तव्य होतं आणि ज्या काही आंतरराष्ट्रीय कटाचा त्या नेहमी उल्लेख करतात त्यांना सुगावा लागलेला हा कट असा होता की एकोणीसशे निवडणुका होणार नाहीत मोदी आमिषा सत्ता सोडणार नाहीत दंगे होतील दोन हजार एकोणीसच्या निवडणुका झाल्या व्यवस्थित शांतपणे पार पडल्या दोन हजार एकोणीसच्या नंतर विधानसभांच्या ज्या त्याच्यामध्ये प्रमुख मी आवर्जून उल्लेख करतो बिहारचा कि बिहार ची की ही बिहारची निवडणूक ही प्रत्यक्ष घेणे करोनाच्या काळामधली सगळी अडचण होती हिंसाचार हा एक मुद्दा त्याच्यातला असायचा किंवा केंद्र मतदान केंद्र ताब्यात घेणे जुन्या भाषेत सांगायचे तर मतपेट्या पळवणे आता नवीन ह्याच्यामध्ये ईव्हीएम आलेले ह्या सगळी आव्हानं समोर असताना सुद्धा बिहारमध्ये निवडणुका व्यवस्थित पार पडल्या म्हणजे आधीपेक्षा तुलनेनं खूप शांततेनं आणि खूप चांगल्या पद्धतीनं निवडणुकीच्या मतदानाचा टक्का पण वाढलेला होता दुसरं महत्त्वाचं राज्य होतं पश्चिम बंगाल ज्या ठिकाणच्या निवडणुका घेणं हे यापूर्वीच्या काळातलं आव्हान होतं हिंसाचार होणे परत त्या सगळ्या परिस्थिती त्याही ठिकाणच्या निवडणुका शांतपणे पार पडल्या बिहारमध्ये फारत कुमार केतकर असा आरोप करू शकतो की काँग्रेस भाजपनी आणि नितीश कुमारनी मिळून सत्ता आपली राखली काहीतरी मॅनेज केलं ठीक आहे ते आरोप आपण नंतर बोलू पण पश्चिम बंगालमध्ये तर ममता दिदी निवडून आल्या ममता दीदी निवडून आल्याच्यानंतर भाजपने ती सगळी निवडणूक बदल केली त्या ठिकाणी राष्ट्रपती राजवट लावू केली असं काही घडलं काही नाही घडलं तुम्ही सांगत होता की दोन हजार एकोणीसच्या सार्वत्रिक निवडणुका होणार नाही तर त्या झाल्या त्याच्यानंतर ही बिहारची विधानसभा झाली पश्चिम बंगालची झाली आसामची विधानसभा सुद्धा ज्या ठिकाणी हिंसाचार आणि उल्फा अतिरेक्यांचा जो प्रश्न गंभीर असा त्या ठिकाणी त्याही ठिकाणी निवडणुका शांततेनं पार पडल्या त्याही ठिकाणी जे काही मतदान व्हायचंय ते व्यवस्थित पद्धतीने झाल्याच्या नंतर परत एकदा भाजपची सत्ता त्या राज्यामध्ये आली बरं ठीक आहे हे असं म्हणू शकतात की भाजपनी त्यांच्या सोयीचं म्हणून त्याच्यावर काही केलं नाही जसं पश्चिम बंगाल हे एक उदाहरण आहे की जिथं भाजपची सत्ता आलेली नव्हती अजून एक मोठं राज्य होतं जिथून एकोणचाळीस खासदार निवडले जातात तमिळनाडूमध्ये निवडणुका शांतपणे पार पडल्या तमिळनाडूच्या निवडणुकांमध्ये भाजपनी ज्यांच्याशी युती केलेली होती निवडणूक पूर्व ए आय ए डी एम के जयललिता यांचा पक्ष त्या पक्षाला काही सत्ता भेटली नाही डीएम केचे एम के स्टालिन मुख्यमंत्री झाले त्या पक्षाला सत्ता सोपवत असताना किंवा काही खळकळ झाली का किंवा भाजपने असं म्हणलं का की या ठिकाणी आपल्याला सत्ता भेटली नाही आता आपण हे सगळं राज्य बरखा इथलं राज्य सरकार बरखास्त करून टाकूत आणि जे काही आधीचे मुख्यमंत्री आहेत एआय डीएम केचे त्यांच्याबरोबरच आपण सत्ता चालू ठेवूत म्हणजे आपली त्याच्यावरती वर्चस्व राहील काही घडलं नाही पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या विरोधी असलेल्या ममता दिदी निवडून आल्या त्यांनी मुख्यमंत्रीपदी शपथ घेतली त्याच्यानंतर तामिळनाडूमध्ये पण भाजपच्या विरोधामध्ये म्हणजे विरोधी आघाडीत असलेले एम के स्टालिन सत्तापदी आले अजून एक मोठं राज्य ज्याच्या निवडणुका झाल्या त्याचं नाव आहे केरळ केरळमध्ये जिथं भाजपचं काहीच नामोनिशान नाही व्यवस्थित शांत पद्धतीने निवडणुका झाल्या त्या ठिकाणी डावी आघाडी तीस पस्तीस वर्षामध्ये पहिल्यांदा सलग म्हणजे दुसऱ्यांदा सत्तेवरती आली नाही तर प्रत्येक वेळी प्रत्येक निवडणुकीमध्ये उलटफेरा ठरलेला होता मग कुमार केतकरांनी कशाच्या आधारावरती हे विधान केलेलं होतं सत्ता सोडणार नाही निवडणुका होणार नाही दंगे होतील या सगळ्या काळात एकोणीसची सार्वत्रिक निवडणूक आणि मी सांगतो ह्या चार मोठ्या राज्यातल्या निवडणुका याच्यामध्ये कुठं दंगे झाले पश्चिम बंगालमध्ये जे काही हिंसाचाराचे आणि दंग्याचे प्रकार झाले ते निवडणूक मतदान केंद्राच्या पलीकडे झाले जो भाग राज्य शासनाच्या ताब्यात आहे राज्य पोलिसांच्या पण प्रत्यक्ष निवडणूक केंद्र आणि तो सगळा परिसर जो निवडणूक आयोगाच्या ताब्यामध्ये होता त्या ठिकाणी तुलनेनं काहीही घडलेलं नाही आता हा विषय आम्ही उपस्थित करत आहोत कारण की आता उत्तर प्रदेशमधलं इतक्या मोठ्या राज्यातलं मतदान जवळपास संपलेलं हो आहे पाच टप्पे संपलेले आहेत सहावा आता होतो आहे आणि सातवा सात तारखेला आहे आणि अशक्यता अशी आहे की ज्या पद्धतीनं पाच ठिकाणचं मतदान झालं व्यवस्थित पार पडलं जो काही मतदानाचा टक्के आहे तो बऱ्यापैकी सुधारलेला आहे किंवा काही ठिकाणी तोच राहिलेला आहे सगळं मिळून एकूण जर सरासरी काढली तर आधीपर्यंत आतापर्यंत जे मतदान होत होतं तसंच ते झालेलं आहे पंजाबमधल्या पण निवडणुका पूर्णपणे व्यवस्थित शांततेत पार पडल्या गोवा छोटं राज्य तिथल्या निवडणुका पार पडल्या उत्तराखंडमधल्या आणि मणिपूरमधल्या आता तुम्ही लक्षात घ्या की हे जे काही बोलत होते दोन हजार अठराला म्हणजे एकोणीसच्या निवडणुकीच्या तोंडावरती आधी असं एक भ्रामक वातावरण तयार करत होते की मोदी अमित शाह हे हुकुमशाह आहेत यांना लोकशाही प्रक्रिया मान्य नाही हे निवडणुका घेणार नाहीत आणि नंतर हिंसाचार करतील याच्यातलं काहीही घडलेलं नाही ते हुकुमशाह आहेत की नाही तुम्ही तुमचं काय वैयक्तिक पातळीवरची बडबड करायची ती करा पण प्रत्यक्षामध्ये वर्करनी जो अनुभव दिसतो आहे तो निवडणुकींच्या संदर्भात लोकशाहीचं जे एक ठळक प्रतीक आपण मानतो दरवर्ष दर ठराविक दर काळामध्ये निवडणुका होणे शांततेने पार पडणे आणि ज्या ठिकाणी सत्ता बदल झालेला आहे तो शांततेत होणे आतलेला पक्ष परत सत्तेवर आला तर तुम्ही म्हणू शकता की त्यांनीच मॅनेज केलंय पण जिथं सत्ता बदल होतात त्या ते सत्ता बदल शांतपणे होणे हे तुमच्यासमोर नजरेस प्रत्यक्ष घडलं पाहिजे आणि ते प्रत्यक्ष घडताना या सगळ्या काळामध्ये दिसलं पाहिजे अजून एक त्यांनी वक्तव्य असं केलं होतं की जर दोनशे ब्याऐंशी पेक्षा एक जरी जागा भाजपची कमी झाली तरी मोदींनी नैतिकता हे करून राजीनामा द्यायला पाहिजे ह्याचं उत्तर कुमार केतकरांनी द्यावं प्रत्यक्ष भाजपच्या तर काही एकवीस जागा वाढल्या दोनशे ब्याऐंशी आणि नंतर तीनशे तीन जागा झाल्या आता हेच विधान प्रत्यक्ष कुमार केतकरांच्या बाबतीमध्ये म्हणजे त्यांच्या काँग्रेस पक्षासाठी लागू पडतं का जर त्यांच्या एक जागा कमी झाल्या तर तुम्ही राजीनामा मागवता जर पण त्यांच्या जागा वाढल्या तर आता राजीनामा कोण देणार आहे कि तुम्ही स्वतः राज्यसभेमध्ये खासदार म्हणून बसलेला आहात मी केलेलं विधान आता उलटलेलं आहे त्याच्यामुळे मी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देतो असं कुठं काही वक्तव्य तुमच्या कानावरती आलं का कुमार केतकरांचं पक्षाचे प्रमुख म्हणून नेते म्हणून पंतप्रधान पदाचे मोठे दावेदार म्हणून दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये तुम्ही मोदींवरती आरोप केला होता की जर जागा कमी झाल्या म्हणजे त्यांच्याकडून तुम्ही असं आव्हान त्यांच्यासमोर ठेवलं होतं तर तुम्ही राजीनामा द्यायला पाहिजे बरं मग आता हीच गोष्ट मी उलट विचारतो बिहारमध्ये काँग्रेस पक्षाचा ज्या पद्धतीनं सफाया झाला आणि काँग्रेसला जागा कमी भेटल्या म्हणून आमची सत्तेची संधी हुकली असा आरोप आर जे डीचे तेजस्वी यादव यांनी केलेला आहे मग आता कुमार केतकरांनी या पार्श्वभूमीवरती कोणाला राजीनामा मागितला काँग्रेसच्या ज्या आधीच्या अठ्ठावीस जागा होत्या त्या कमी झाल्या याच्यासाठी कुमार केतकरांनी कोणाचा राजीनामा मागितला काँग्रेसमधला पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसचा विरोधी पक्षनेता होता म्हणजे आधीच्या निवडणुकांमध्ये दो म्हणजे दोन नंबरचा पक्ष हा काँग्रेस होता निवडणुका झाल्या काँग्रेसला तिथे शून्य जागा भेटल्या सफाया झाला पूर्णपणे आणि भाजप दोन नंबरचा पक्ष म्हणून सत्याहत्तर जागा घेऊन तिथे आला आणि तो विरोधी पक्षनेता बनला काँग्रेसचा पश्चिम बंगालमध्ये सफाया झाल्याच्या नंतर ह्या निमित्तानं नैतिकता म्हणून कोणी राजीनामा दिला कुमार केतकरांनी काँग्रेसच्या कुठल्या नेत्याला असं म्हटलं की बाबा इतक्या जागा कमी झाल्या तुम्ही आता राजीनामा द्या मोदीची एक जागा कमी झाली म्हणजे भाजपची तर तुम्ही राजीनामा मागत होता आता तुमचं पूर्णपणे पक्ष त्या विधानसभेमध्ये संपला पश्चिम बंगालमध्ये शून्य जागा निवडून आल्या आता तुम्ही त्या ठिकाणी कोणाचा राजीनामा मागितलेला आहे तमिळनाडूमध्ये तुमचा पक्ष ज्या आधीच्या तुमच्या जागा होत्या त्या जागा आता तुम्ही टिकू शकलेले नाहीत केरळमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पश्चिम बंगाल तामिळनाडूमध्ये तर तुम्ही असं म्हणू शकता तुम्हाला संधी आहे बोलायला किंवा तुमचा पक्ष सत्तेमध्ये म्हणजे सत्ताधाऱ्याच्या पाठीची आहे केरळमध्ये दर पाच वर्षांनी निवडणुका होत होती म्हणजे दर पाच वर्षांनी निवडणुकांमध्ये बदल होत होते यावर सत्ता काँग्रेसला मिळण्याची शक्यता होती म्हणजे काँग्रेस जे यू डी एफ युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट अपेक्षित होतं राहुल गांधी यांनी एरवी कुठं प्रचार केला की नाही म्हणजे पश्चिम बंगालमध्ये तर ते फिरकलेच नाहीत आसाममध्ये अतिशय थोडा केला पण केरळमध्ये मात्र त्यांनी व्यवस्थित प्रचार केलेला होता एवढा करूनही केरळमध्ये डाव्यांचा पराभव राहुल गांधी करू शकले नाहीत स्वतः प्रचार करू केरळमध्ये ज्या ठिकाणी तुमचे पंधरा खासदार होते सगळ्यात जास्त दोन आकडी संख्या खासदारांची असलेलं एकच राज्य संपूर्ण भारतात काँग्रेस कळ ते म्हणजे केरळ केरळमध्ये काँग्रेसचे पंधरा खासदार निवडून आले होते दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांमध्ये स्वतः राहुल गांधी अमेठीमध्ये पराभव झाला पण केरळमधल्या वायनाडमधून निवडून आलेले होते मग आता त्यांच्याच मतदारसंघात म्हणजे ज्या लोकसभेच्या अंतर्गत तिथले विधानसभा मतदारसंघ येतात त्या ठिकाणी काँग्रेसचा पराभव झाला याची जबाबदारी कोणाची आहे ह्या सगळा केरळमधला काँग्रेसचा जो काही पराभव झाला त्याच्यासाठी कुमार केतकरांनी कोणी राजीनामा द्यावा असं काही म्हणले कधी आणि आत्ताचा जो मुद्दा आहे पश्चिम बंग उत्तर प्रदेशमध्ये ऐंशी खासदार निवडतात इतकं मोठं ते राज्य आहे त्या ठिकाणी काँग्रेस म्हणजे पाच जे, जे टप्पे झाले त्याच्यामध्ये कुठल्याच सर्वेक्षणाने किंवा कोणी अंदाज पण व्यक्त करत असताना काँग्रेसचं काहीही भवितव्य चांगलं आहे असं सांगितलेलं नाही निकाल तर काय लागतील तो पुढचा मुद्दा आहे आणि त्यावेळेस आम्ही पण स्वतंत्रपणे व्हिडिओ करतोच मग अशा परिस्थितीमध्ये की म्हणजे प्रत्यक्ष तुम्ही दुसऱ्यांना म्हणताना म्हणता की एक जरी जागा कमी झाली तरी तुम्ही राजीनामा द्यायला पाहिजे बरोबर आहे विरोधी पक्ष म्हणून तुम्ही ती मागणी करायला पाहिजे मग ही वेळ जेव्हा प्रत्यक्ष तुमच्यावर येते तुमच्या पक्षावर येते तेव्हा तुमचं तोंड गप्प का होतं आणि आता तर ते गायबच झालेले आहेत ह्या सगळ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ते कुठं बोलायला तयार नाहीत निवडणुका होणार नाहीत तुम्ही असं म्हटले शांतपणे दोन हजार एकोणीसच्या नंतर महत्त्वाच्या राज्यांमधल्या निवडणुका पार पडल्या निवडणुका शांततेमध्ये पार पडल्या मतदानाचा टक्का सुधारला ज्या ठिकाणी सत्ता परिवर्तन व्हायचं ते झालं ज्या ठिकाणी सत्ता कायम राहायची ती राहिली सगळं व्यवस्थित सुरळीत वरवर करणी लोकशाहीची जी काही तुम्ही निकष मानता त्या सगळ्यामध्ये बसणारं सगळा हा तीन वर्षाचा कालखंड आहे मोदी सत्तेवर आल्यापासून दुसऱ्यांदा मग ह्या सगळ्या कालामध्ये तुम्ही जे काही म्हणत होता ते चूक ठरलं म्हणून तुम्ही आता नैतिक जबाबदारी स्वीकारून स्वतः तरी राजीनामा देणार आहात का उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसची काहीही धडवायची शक्यता नाही किंवा बाकीच्या राज्यांमध्ये काय तिथं दहा मार्चला समोर येईलच आता निवडणुका शांतपणे पार पडत आहेत कुमार केतकर सर्वसामान्य लोकांसमोर येऊन जाहीर ही माफी मागणार आहेत की नाही की एकोणीसच्या निवडणुका होणार नाहीत आम्ही जे म्हणत होतो ते अतिशय चूक आहे त्याही निवडणुका झाल्या आणि नंतर या निवडणुका शांतपणे होत आहेत बघूयात वाट पाऊत कुमार केतकर माफी मागतात की नाहीत ते इथेच थांबूयात धन्यवाद